ई साहित्य निर्मिती इनुस पठान जिल्हा परिषद शाळा गडधे सरगरमाळा तालुका दौंड जिल्हा पुणे विषय गणित चौथी घटक परिमिती व क्षेत्रफळ उपघटक परिमिती विद्यार्थी मित्रांनो आपण याआधी विविध भौमितिक आकारांचा अभ्यास केला आहे चौरस आयत वर्तुळ अशा विविध भौमितिक आकारांच्या वस्तूंचा वापर आपण दैनंदिन जीवनात करत असतो तर आज आपण या भौमितिक आकारांची परिमिती म्हणजे काय ती कशी काढायची व तिचा दैनंदिन व्यवहारात उपयोग कसा होतो हे समजावून घेणार आहोत त्यासाठी आधी आपण पुढील संवाद ऐकूयात सलमा माझ्या बरोबर लेस आणण्यासाठी बाजारात येतेस का लेस कशासाठी माझ्याकडे हात रुमाल आहे हात रुमालाच्या चारही बाजूंनी लेस लावायची आहे

अब कड हा चौरसाकृती रुमाल आहे बाजू अब बाजू ब क बाजू कड आणि बाजू ड अ या चौरसाच्या चार बाजू आहेत यांच्या लांबींची बेरीज म्हणजे रुमालाला लागणाऱ्या लेसची लांबी या लांबीला रुमालाची परिमिती म्हणतात चौरसाची परिमिती ही चौरसाच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज असते बाजूची आकृती चौरसाची असून त्याची प्रत्येक बाजू दोन सेंटीमीटर आहे या चौरसाची परिमिती काढू चौरसाची परिमिती म्हणजे चारही बाजूच्या लांबींची बेरीज चौरसाची परिमिती बरोबर बाजू अब दोन सेंटीमीटर अधिक बाजू बक दोन सेंटीमीटर अधिक बाजू कड दोन सेंटीमीटर अधिक बाजू ड दो अ दोन सेंटीमीटर म्हणजेच चौरस अब कडची परिमिती बरोबर आठ सेंटीमीटर शेजारील आयताकृती शेताला चारही बाजूंनी तारेचे एकरी कुंपण घालायचे आहे त्यासाठी किती लांबीची तार लागेल ते काढायचे आहे आयताकृती शेताच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज केल्यावर तारेची लांबी मिळेल आयताची परिमिती ही आयताच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज असते या आकृतीत एक आयत असून त्याच्या बाजू तीन सेंटीमीटर दोन सेंटीमीटर तीन सेंटीमीटर आणि दोन सेंटीमीटर आहेत त्यावरून त्याची परिमिती काढू आयताची परिमिती म्हणजे चारही बाजूच्या लांबीची बेरीज आयताची परिमिती बरोबर बाजू अ ब तीन सेंटीमीटर अधिक बाजू बक दोन सेंटीमीटर अधिक बाजू कड तीन सेंटीमीटर अधिक बाजू ड अ दोन सेंटीमीटर आयत अबकड ची परिमिती बरोबर दहा सेंटीमीटर हा तारेचा त्रिकोण आहे तो तयार करण्यासाठी किती लांबीची तार लागली असेल हे पाहण्यासाठी तार सरळ करून तारेची लांबी मोजू तारेची लांबी ही या त्रिकोणाच्या तीनही बाजूंच्या लांबीच्या बेरजेवढी असेल त्रिकोणाची परिमिती ही त्रिकोणाच्या तीनही बाजूंच्या लांबीची बेरीज असते बाजूच्या त्रिकोणाच्या बाजू चार सेंटीमीटर पाच सेंटीमीटर सहा सेंटीमीटर आहेत त्यावरून त्याची परिमिती काढू त्रिकोणाची परिमिती म्हणजे तीनही बाजूच्या लांबीची बेरीज त्रिकोणाची परिमिती बरोबर बाजू अ ब पाच सेंटीमीटर अधिक बाजू ब बा क सहा सेंटीमीटर अधिक बाजू क अ चार सेंटीमीटर त्रिकोण अ ब ची परिमिती बरोबर पंधरा सेंटीमीटर आपण काय शिकलो एखाद्या बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती होय दैनंदिन व्यवहारात परिमितीचा उपयोग जसे ताऱ्याचे कुंपण घालणे बागेभोवती झाडे लावणे एखाद्या कापडाला लेस लावणे अशा विविध कामांमध्ये दैनंदिन जीवनात आपल्याला परिमितीचा उपयोग शेताच्या बाजू एकशे पन्नास मीटर एकशे वीस मीटर एकशे पन्नास मीटर आणि एकशे वीस मीटर आहेत तर त्या शेताची परिमिती काढा उपक्रम या आपल्या वर्गामध्ये वर्ग सजावट करायची आहे त्यासाठी फळा टेबल दार खिडक्या यांच्या चारही बाजूने फुलांच्या माळा लावायच्या आहेत तर प्रत्येकासाठी किती लांबीची फुलांची माळ बनवावी लागेल ते काढा थँक्यू सब पढे सब बढे